आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका भाजपचा प्रचार शुभारंभ, मोठं केलं शक्ती प्रदर्शन, पृथ्वीराज यादव यांना निवडून द्या, डॉक्टर नीता माने, चुकीचं वागणाऱ्यांना घरात बसवा, रावसाहेब देसाई. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को, मैं कमल खिलाने आया हूँ, 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 मैं कमल खिलाने आया हूँ. पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को, मैं ग्रहण लगाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ. हर त्राहि त्राहि करते जन को, हर थकित दुखित व्याकुल मन को, हर शोषित को, हर निर्धन को अधिकार दिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ. प्रेम का, देश प्रीत का, गौरवशाली उस अतीत का, उन्नति की उस अटल जीत का, राग सुनाने आया हूँ, मैं कमल खिलाने 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 आया हूँ. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भाजपचं पॅनल तयार झालं. आज प्रचार शुभारंभ झाला. मोठं शक्ती प्रदर्शन भारतीय जनता पार्टीनं केलं. भारतीय जनता पार्टीनं प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं शिरोळात दांडगळ शक्ती प्रदर्शन केलं. छत्रपती शिवाजी चौक, जुनी स्टेट बँक या मार्गे ग्रामदैवत बुआपण महाराज मंदिर येथे कार्यकर्ते आले. या ठिकाणी ग्रामदैवताचं दर्शन घेऊन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक रावसाहेब देसाई, शिरोळचे माजी सरपंच अर्जुन काळे, शिरोळ दत्त कारखाना वाहतूक संघटनेचे प्रमुख धनाजी पाटील नर्देकर, भाजपचे नेते अनिल कुमार यादव, डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते येथे प्रचाराचं श्रीफळ वाढवण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, भाजप तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, शहर अध्यक्ष संजय शिंदे, बहुजन समाजाचे नेते बाबा तथा अवधूत देसाई पाटील, भाजप नेते नरेंद्र पांडुरंग माने, हनुमान गोविंद पथकाचे अध्यक्ष किरण गावडे, दिनकरराव यादव सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन उद्योगपती प्रवीण सिंह माने, माजी ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले, शिरोळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब माळी, बापूसाहेब गंगधर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्येष्ठ साहित्यिक विजय खातेदार, बाळासाहेब कांबळे, उदय कांबळे, पंचायत समिती सदस्य योगिता कांबळे, विद्यमान सरपंच सुवर्णाताई कोळी, अर्जुन वाडकर, प्रकाश सुडमुंगे, विजय जगदाळे, महेश मोरे, रुपेश मोरे, डी बी चव्हाण, बाळासाहेब कोळी, संभाजीराजे भोसले, दरगू पाटील आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. आम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही चांगले काम केले
शिरोळची ग्रामपंचायत व आपण आता नगरपालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि
नवीन विकासाची कास आपण त्या ठिकाणी धरणार आहोत. प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेला विकासाची त्या ठिकाणी विचारणा केली जाते त्या त्या वेळेला भारतीय जनता पक्षाशिवाय आज संपूर्ण देशभरामध्ये पर्याय नाही आणि हे वास्तव सत्य संपूर्ण नागरिकांना कळून आलेलं आहे. जयसिंगपूर नगरपालिकेचं उदाहरण का आहे ते कारण तुमच्या शेजारची नगरपालिका आहे. तुमच्या गावची सूड त्या ठिकाणी ज्यावेळेस गेली आणि नगरपालिकेमध्ये निवडणुकी लावून गेली त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे त्या ठिकाणी प्रचार करण्यात आले की ही दुसऱ्या गावची महिला आहे तिला काय करणार आपल्या गावाबद्दल. परंतु त्या ठिकाणी नागरिकांनी भारतीय जनता पक्षावरती सन्माननीय अशोकराव माळे साहेबांवरती सन्माननीय अनिलजी यादव साहेबांवरती आणि संपूर्ण देश चालवण्यामध्ये अत्यंत सक्षमपणे संपूर्ण भारत देशाचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या सन्माननीय मोदी साहेबांवरती विश्वास ठेवून एक संधी त्या ठिकाणी आमच्या त्या संपूर्ण सभागृहामध्ये बहुमत नसताना देखील झालं आणि काम करतो आहोत. त्यामुळे तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. बहुमत तर आपल्याला डोळे बंद करून या ठिकाणी मिळणार आहे. महिलांना तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. नगरपालिकेचं जर विश्लेषण करायचं गेलं तर काय होतं, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि ल म्हणजे रस्ते. सर्वसामान्य नागरिकांना माझ्या महिलांना वेळेत पाणी स्वच्छ रस्ते आणि चांगली स्वच्छता गटाराची स्वच्छता आरोग्यदायी त्या ठिकाणी तुम्ही वातावरण देणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. परंतु सांगताना खूप खेळ वाटतो. विकासाचं काम करत असताना राजकारण करून जी जी मंडळी तुमच्या या गावामध्ये आपल्या या शिरोळ गावामध्ये भाजप पक्षाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत तुम्ही त्या गोष्टींचा विचार करा. बघा कुठल्या पद्धतीने ते तुमच्या शेजारच्या नगरपालिकेमध्ये काम करत आहे आणि कुठल्या कोणाने तुमच्या या नगरपालिकेमध्ये योग साधते की आम्ही तुमचा विकास करणार आहोत. शेजारी उदाहरण तुमच्या समोर आहे. काय सर नगरपालिकेच्या सभामध्ये महिलांच्या स्वच्छता गृहावरती विरोध केला गेला. विचार करा तुमच्या गावातील आपल्या शिरोळ गावातील आपल्या शिरोळमध्ये प्रचाराला येणारे नेते दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. शेजारच्या नगरपालिकेमध्ये महिला स्वच्छता गृहाला त्या ठिकाणी विरोध करत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला पाहिजे. त्याला स्मार्ट शहर आणि सुंदर शहर बसणं गरजेचं आहे. परंतु सुरक्षित शहर हवं हे त्याहून आधी गरजेचं असतं आणि महिलांची सुरक्षितता ही प्राधान्याने महिला म्हणून जर त्या ठिकाणी काम करत असेल तर महिलेला काम करू देत नसणारे उमेदवार नेत्यांचे उमेदवार तुम्ही निवडून येणार आहात का याचा प्रत्येकाने मनातनं विचार करून त्या ठिकाणी मतदाराच्या दिवशी जायचं आहे. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जाईल. प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आणली जाईल आणि तुम्हाला आम्ही कदापि सांगणार नाही की जबरदस्ती आम्हाला मतदान करा. तुमच्या मनावरती हात ठेवायचा आहे मतदान करताना आणि विचार करायचा आहे की आज ज्या ठिकाणी काम करत असताना सभागृहामध्ये काय कामकाज चाललेलं आहे, कशा पद्धतीने बोलायला पाहिजे, कुठले विषय घ्यायला पाहिजे, या कुठल्याच गोष्टीचं बंधन नेत्यांपासून तालुक्यातील नेते स्वतः माझे सासरे माझ्या घरातले वरिष्ठ ते देखील बंधन आणत नाही आणि कुठल्या तरी नेत्याच्या कठपुतळी होऊन त्या ठिकाणी काम करणारा नगराध्यक्ष आणि त्यांच्या कठपुतळी म्हणून त्यांच्या रिपोर्ट वर चालणारे नगरसेवक तुम्हाला हवेत का याचा विचार करणं तुम्ही आता खरं तर शिरोळ नगरपालिकेमध्ये गरजेचं ठरलेलं आहे. कारण जी प्रथा इतरत्र नगरपालिकेमध्ये चालते तशी प्रथा आम्हाला शिरोळ गावामध्ये नकोय. शिरोळ गावाचा इतिहास खूप चांगला आहे. शिरोळ गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले जातात. सांगताना खूप गर्व वाटतो. बरेचसे विषय असतात त्या विषयांमध्ये नेत्यांकडे फोन आले जातात. नेते फोन करतात की आम्हाला हा विषय असा हवा. परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये एकही फोन विचारा किंवा चेक करा सन्माननीय यादव साहेब सन्माननीय माने साहेबांनी कधीही केला नाही. पक्षाच्या विरोधात जाऊन जर महिलांची हिताची कामं असतील तर ती करण्याची पूर्ण मुभा असे नेते ज्या मंडळींना देतात ज्या कार्यकर्त्यांना देतात तो पक्ष आज शिरोळ नगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी उतरलेला आहे. तर महिलांना ही निवडणूक आता तुमच्या हातात घेणं गरजेचं आहे. युवकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण कुणाच्या तरी बोलण्यावरती कुणाच्या तरी विचारणे आणि कुणाच्या तरी रिमोटने कोणीतरी दूरवरती बसेल आणि तो सांगेल की काम नगरपालिकेत होतील हे कदापि आम्ही जयसिंगपूरमध्ये घडू देत नाही. तुम्हाला हवं शिरोळमध्ये काय पाहिजे तुम्हाला शिरोळमध्ये कोणीतरी एक माणूस तिथे वर बसेल तो सांगेल आणि मान डोलावणारा नगराध्यक्ष आम्हाला कदापि पसंत नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या विचाराने पृथ्वीराज दादांनी आमच्या कोळी दादांनी मागचे 5 वर्ष अत्यंत सक्षमपणे काम केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचा विरोध न घेता 13 ची मेजॉरिटी होती दादा तुमच्याकडे. तुम 17 ची मेजॉरिटी होती. 4 विरोधात होते परंतु तुम्ही सर्वांना एकत्रित घेऊन गावाचा विकास केलेला आहे. तुमच्या डोळ्यासमोर आहे की मेजॉरिटी नसताना मला तिथे किती झगडावे लागत आहे. परंतु झगडून देखील काम कसं करून आणायचं यासाठी आमचे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री मुख्यमंत्री सगळेजण आमच्या पाठीशी आहे. त्या
पर्याय नाही हे तुम्ही सर्वांनी इतरांना समजून सांगणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत सर्व योजना सर्व काम सर्वसामान्य माणसाला सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही, कारण माझी महिला घरात बसलेली असते. बरोबर आहे, माझ्या महिलेला काही माहित नाही की शासनाने काय योजना केलेली आहे. तिच्यापर्यंत ती योजना पोहोचवायची असेल तर भारतीय जनता पक्षाची जी कार्यकारिणी आहे आमच्या जयसिंगपूर मंडलाध्यक्षांचं कौतुक करावं असं वाटतं. प्रत्येक घरामध्ये आमचे विस्तारच जातात, प्रत्येक योजना आमच्या महिलांना सांगितली जाते. घरकुल सारख्या योजनेला विरोध होत असताना देखील त्या ठिकाणी सक्षमपणे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षामुळे गोरगरिबांची कामं होत आहे. आणि अशी जर कामं आपल्या श्रीमंत नगरीमध्ये हवी असतील तर आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने पृथ्वीराज दादा आणि आमचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना सगळ्यांना कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करून द्यावे एवढीच मी तुम्हा सगळ्यांच्या समोर आवाहन करते. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानते. सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. उदाहरण सांगतो, तुम्हाला माहिती असावं प्राचीन गल्लीमध्ये मतदान मागण्यासाठी गेल्यानंतर तिच्या नवऱ्याला म्हणला मतदान तुला देणार नाही जा. म्हटल्यानंतर हा प्रचार पण त्याची मावली आली सौभाग्य म्हटले पाटील पाटील धरून काय बसलाय त्याने काय केलंय म्हटले ह्या पोराने केले ते तुमच्या बहुमतान केलं आम्ही मतदान देतो मतदान आम्ही मी देतो म्हटले हे बरोबर आहे. पृथ्वीराज त्याचं नाव सांगत नाही तर का म्हटलं असं त्या मावळीचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. नवऱ्यासमोर म्हणजे मी मतदान करणार आहे थोडासा नवऱ्यासमोर सांगितल्या सगळ्यात मोठं काय असेल म्हणजे असल्याच्या असेला नवरा म्हटल्यानंतर एक शब्द त्याने असं बघितलं की मागे घडते. हा तरी सुद्धा तुमच्या महिला वर्गाचे कौतुक करावं एवढं थोडं वाटतंय. ज्या वेळेला पाणी प्रश्न निर्माण झाला इथल्या शिरोळा त्यावेळेला एवढ्याच महिने डोक्यावर घागर आणि कमरेवर घागर घेऊन मांदर ऑफिसमध्ये ज्या कधी आयुष्यामध्ये बाहेर पडल्या नाही त्या बायकाच्या ठिकाणी मोर्चा लावल्या तसंच आज तुम्ही आला तुमचं किती कौतुक करावं कौतुक करावं एवढं थोडं आहे. ज्या जिजा मातेचा जन्म झाला जन्म झालेल्या दिवसापासून त्या मातेनं काय मागितलं असेल देवाजवळ का आई नाही. ज्या वेळेला दुर्गा माता बसली त्या दुर्गेचा आशीर्वाद मागितला हे जगन माते हे दुर्गे मला असा पुत्र दे असा पुत्र दे की तिन्ही जगामध्ये म्हणजे पृथ्वी पात्र आणि सर्व लोकांमध्ये त्याचं नाव झालं पाहिजे अशी म्हणणारी जिजा माताची तुमच्या सारखी आणि त्या जिजामातेनं मागितल्यानंतर शिवाजी महाराजांसारखं लेखून त्यांच्या पोटी घातलं आणि या ठिकाणी संपूर्ण दुर्गा मातेजवळ मागणं मागितलं उद्यापासून एक कलिन जे आहे तुम्हाला सगळ्या माता भगिनींना उद्या प्रत्येक जर आपल्या घरामध्ये देव बसवतोय आपल्या घरामध्ये घटस्थापना होते आणि आम्ही काय मागणं मागतो स्वतःच्या अधिक जीवनासाठी आपण मागणं मागतो हे दुर्गे हे आंबे हे काली माते मला हे दे माझ्या मुलाबाळात माझ्या नवऱ्या सगळ्या प्रपंचात मला हे दे. पण या दुर्गा माता जोडीच्या माध्यमातून आम्ही जो कार्यक्रम करतो त्या ठिकाणी जे देव धर्मासाठी आपण मागणं मागण्यासाठी या ठिकाणी दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये उद्यापासून पहाटे पाचला एवढ्याच भगिनी पुढे येतील असं मला वाटतं. त्यांनी आव्हान करतो ये ना. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराज यादव, नगरसेवक पदाचे उमेदवार बाळासाहेब शेख, अनिता संगपाळ, हैदर मेस्त्री, विदुला यादव, अर्चना शिरोळकर, अविनाश तथा पांडुरंग माने, सुनीता आर्गे, इम्रान अत्तार, कविता भोसले, दादासो गुरव, ओमकार मानेगावडे, सुषमा गुरव, रुपाली कुंभार, श्रीवर्धन माने देशमुख, सुवर्णा कांबळे या उमेदवारांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी तख्त येथे अभिवादन केलं. यानंतर स्वर्गीय दलित मित्र दिनकरराव यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि मतदारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. आजची प्रचार फेरी दणकेबाज भाजपनं केली, फटाके फोडले, हलगी वाजवलं आणि प्रचंड घोषणा देऊन मैदानात उतरलो आहोत, जनतेनं साथ द्यावी असं आवाहन केलं आणि विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक आपण लढवणार असल्याची माहिती सर्वच उमेदवारांनी दिली. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.